नमस्ते, गुड मॉर्निंग फॅमिली. सकाळचा चहा गुड डे बिस्किटांसोबत. खारी पण आहे पण मला खारी नको आहे आज. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. मी बिग बाजारमध्ये गेले होते ना, मॉलमध्ये, तर मला हा छोटासा डब्बा मिळाला. खूप सुंदर डब्बा आहे तो, एकदम स्मॉल आहे, छोटासा असा. आणि तुम्ही बघा कशासाठी बनवला आहे. तर जी गोष्ट मला चहा पिल्यानंतर लगेच लागते, त्यासाठी हा डब्बा मी तयार केला आहे. खास आणला आहे, 70 रुपयाचा आहे, एकदम छोटासा आहे असा. आणि त्यामध्ये मी भरून ठेवली आहे बडीशोप आणि थोडीशी सुपारी. खूप छान आहे, मला खूप आवडतो, त्यामुळे तुम्हाला दाखवला. एकदम स्मॉल आहे, मस्त बसती आहे बडीशोप त्यामध्ये. स्वयंपाकाची झाली आहे तयारी सुरू. आणि आज बनवती आहे शेपू. मस्त अशी गावरान शेपू मिळाली, हिरवीगार. आणि आज एकादशी आहे ना, इंदिरा एकादशी, तर छान अशी पूजा झाली आहे पांडुरंगाची. घरामध्ये फोटो आहे माझ्या, तुम्ही बघतच असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये. छानपैकी अशी पूजा झाली आहे पांडुरंगाची. हार वगैरे आणला होता आज आणि मस्त अशी पूजा झाली आहे. आणि मग झाली माझी स्वयंपाकाची धावपळ सुरू. म्हटलं आता एकादशीचा उपवास नाही कोणी करत. आम्ही ही 15 दिवसाची एकादशी असते ना, त्याचा नाही करत उपवास चालू. आणि कालच्या तब्येतीमुळे गोळ्या बघू शकता किती मोठ्या मेडिसिन दिले मला. आणि मला खूप कंटाळा येतो गोळ्या खायचा. शेपू बनवली आहे, इकडे लावला आहे वरण भात, कुकर लावला आहे आणि इकडे बनवला आहे लाल भोपळा. काय करणार, आता तब्येत बरी नाही पण मुलांना जेवायला लागतं ना, स्वयंपाक हे करून चालत नाही. एखाद्या दिवशी करतात ॲडजस्ट भात वगैरे. मग झाल्या पोळ्या आणि शेपूची भाजी. छान डाळ टाकून लाल भोपळा, लोणचं आणि वरण भात. मग छानपैकी असं जेवण केलं, गोळ्या खायच्या होत्या मला, आणि आराम केला.